मॉर्निंग तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. तर आता वाजले 6:15 वाजले. तर आता सकाळी माझ्यासाठी एकटी जरी चहा ठेवली आहे. मम्मीकडे दिसते मी तुम्हाला. तर आता मी चालली पार्लरला, कारण आज ना नवरीचा मेकअप आहे. वैदिक पद्धतीचं लग्न सकाळचं असल्याने ना सकाळी लवकर मेकअप असतो. तर आता मी पार्लर मध्ये जाणार आहे. चला तुम्हाला हे मेकअप कसा करायचा काय करायचं व्हिडिओ मध्ये दाखवते. व्हिडिओ स्किप न करता बघा. सगळी दुकानं वगैरे सगळे बंद आहे. चालली एक रस्त्याने. तर चला आता मी घरी आली आहे. तर सकाळी वैदिक पद्धतीचं लग्नाचं तिचं मस्त नऊवारीवर मस्त छान असं लुक झालं. कसं वाटलं तर तुम्हाला पूर्ण लुक म्हणजे मेकअप करताना नाही दाखवता आलं, कारण सकाळी खूपच घाई असते आणि त्यांना लवकर लग्न पण लावायचं होतं. कारण फोटोशूट म्हटलं की पहिले लवकर रेडी होऊन तिला जायचं होतं फोटोशूट करण्यासाठी. तर खूप घाई झाली त्यामुळे ना तिथं कॅमेरा पण ॲडजस्ट करता येत नव्हतं. त्यामुळे तुम्हाला मेकअप नाही दाखवता आला. तर नेक्स्ट कधीतरी तुम्हाला नक्की शेअर करेल. आणि आता सेकंड लुक पण आता आहे. तर 11-12 वाजता तिला घागऱ्यावरती लुक करायचा आहे. तर आता मी घरी आली आहे. थोडंसं जेवण वगैरे करते, नाश्ता वगैरे करते, नंतर लगेच पार्लरला जायचं आहे. तर चला, तर अजून सई पण उठलेली नाही. तर आता चहा वगैरे घेते. तर चला, सई पण उठली, सईला पण खाऊ वगैरे घातलं आणि माझाही चहा वगैरे झाला. त्यानंतर सईची आंघोळ वगैरे झाली आणि मस्तपैकी आता मावशी शेजारी बसली आहे. आणि सईला खूप गप्पा मारावं लागतं, खूप बोलावं लागतं. आणि मस्त बडबड चालू होती पण नाही ना, टी व्ही चालू होता, गाणे चालू होते ना, त्यामुळे ती कॉपीराइट येऊ शकतं, त्यामुळे तिचं म्यूट करायला लागलं. नाही तर मस्तपैकी ना छान अशी बोलत होती, मस्त बसली होती. रांगोळ वगैरे सगळं काही झालेलं होतं. तर आता आमची सगळ्यांची नाश्त्याची वेळ. तर स्वयंपाकाची पण तयारी तिची चालू झाली. मस्तपैकी काजू पनीरची भाजी करणार होती, तर त्याचीही तयारी करून ठेवलेली होती. आणि इकडे पोळ्या करत होती, तिकडे कढईमध्ये ना मस्तपैकी ना दूध खूप सारं उरलेलं होतं, त्यामुळे तिने मिल्क पावडर टाकून छान अशी रबडी तयार केली. तर तुम्हाला मागच्या वेळेस रेसिपी शेअर केली होती त्याचप्रमाणे, तर खूप छान झाली होती. मग ह्यावेळेस पण दूध शिल्लक होतं जास्त, तर छान अशी तिने पुन्हाही आमच्यासाठी केली. आणि चला आता आम्ही नाश्ता वगैरे करतो, पुन्हा मला रेडी व्हायचं आणि आता क्लासला जायचं. तर तुम्हाला सेकंड लुक बघायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. मस्तपैकी पनीरची भाजी केली आहे. आता आमचा नाश्ता झाला आहे, अजून स्वयंपाक चालू आहे, खूप सारा पसारा आहे. चल येऊ का मी? आता मी निघते परत. आमचा सेकंड लुक आहे आता. चला बाय, आता मी निघते. चला पार्लरला जाऊ आपण आता. तर चला
आता आमच्या नवरीबाईचा फायनल सेकंड लुक रेडी झाला आहे, तर कशी दिसते? तर हा आमचा मेकअप दुसरा, तर मस्त घागरा वगैरे घातल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट मी लुक दाखवते. तर घाई असल्यामुळे ना समजून घ्या, तर तुम्हाला पूर्ण मेकअप कसं करायचं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल. तर थोडंसं निवंत असं लग्न सरही म्हटले की थोडीशी धावपळ होऊनच जाते, त्यामुळे दाखवता नाही येत. तर चला, त्यानंतर मी पुन्हा घरी आले, तर सईला ना आई मामा घ्यायला आले होते, तर त्यांना नाशिकला जायचं होतं तिकडे. तर मी पण घरी आले, मला जेवण वगैरे करायचं होतं, कारण सकाळी परत मी 10:30 नाश्ता वगैरे करून गेलेली होती. तर सईला पण आई आणि मामा घेऊन गेले. हाय, तर आता निवंत झाली आहे थोडीशी, पण आता परत पार्लरला जायचं आहे. आता सई पण गेली घरी, म्हणजे घरी म्हणजे ताईंकडे गेलेली आहे. तर आई आणि ताई आलेले आहे नाशिकला, म्हणजे त्यांच्याच सासरी. तर आई आणि मामाने त्यांना भेटायला गेलेले आहे, तर सईला पण घेऊन गेले. तर मला काही म्हणजे मला अजून नवरीचं मेकअप वगैरे होते, तर टाईम नव्हता, सईच्या पप्पांनाही टाईम नव्हता, त्यामुळे आम्ही काही गेलो नाही. तर सईला पाठवलं आहे. तर आता मस्तपैकी मम्मीनी पनीरची पनीर आणि काजू मिक्स भाजी केली आहे, काजू करी मला आवडते म्हणून. आणि छान आता मी जेवण करते, जेवण करते पुन्हा भेटते. तर चला, जेवण झाल्यानंतर सई पण आता त्यांच्यासोबत गेलेली होती. तर जेवण झाल्यानंतर पुन्हा मी क्लासला आली. तर मम्मीच्या घरापासून थोड्याच अंतरावर क्लास आहे, त्यामुळे मी जेवण करण्यासाठी घरी जाते. तर पुन्हा आम्हाला मेकअप होता, तर नवरीचा नव्हता, ती सायडर होती. तर तिचा मेकअप वगैरे झाल्यानंतर क्लास सुटला माझा, आणि मला नम्रता दिसली. तर नम्रताने मला ना मार्केटमध्ये तिच्यासोबत घेऊन आली, कारण तीही एकटी होती. तर तिला थोडेसे ना तिला ज्वेलरी वगैरे बघायची होती. तर म्हटले चला, सई पण घरी नाही आहे आणि मला पण ना सईचे पप्पा घ्यायला येणार होते 6:00, तर ही ना 5:30 दरम्यानमध्ये आली. तर म्हटले चल, आणि आमच्या वस्तू वगैरे काही खरेदी तिचीच होती, मी काही खरेदी वगैरे काही केली नाही. तर तिची खरेदी वगैरे झाल्यानंतर पुन्हा मी आता मम्मीकडे जाणार. चला, नम्रताची खरेदी झाली, आता झाली ना घ्यायचे बाकी काही. निघालो घरी आम्ही, घरी आली ती, क्लासला जायचं होतं, क्लासमध्ये मेकअप केला, त्यानंतर ती मला शॉपिंग करायला घेऊन आली. आता निघालो माझं. तर नम्रता ही तशीच गेली घरी, आणि तिचे मिस्टर आले ते घ्यायला तिला. आणि त्यानंतर मीही मम्मीकडे आले, तर मला पण सईचे पप्पा घेण्यासाठी आलेले होते, आणि आई मामा पण नाशिकवरून आलेले होते. तर बघा, सई पण मस्तपैकी गप्पा वगैरे मारते, म्हणजे काय झालं तिकडे, आत्तूनी काय घेतलं काय नाही. तर तिच्या आत्तूनी बॉटल पाठवली ना, तिला सगळ्यांना दाखवत होती. आणि चला, तर आता आम्ही सगळे काही आता घरी जाणार, तर कुंदेवाडीला. तर व्हिडिओ बघा. सई तू कुठं गेली होती सांग ना आजीला. सई बघा कशी रडतीये, आमचा बॉल घेऊन चालली तिच्या घरी. आमच्या सईचा आहे तो. परत घेऊन येईल.
तर चला आता 7 वाजले आणि आम्ही घरी आलो आहे. तर आई ते पण आहे ना आले नाशिक वरनं, ताईंना भेटून ताई पण आता मुंबईला गेल्या ड्युटीला, तर ते अजून आले नाही तर येत आहे. आणि चला आता स्वयंपाक वगैरे करू आपलं रात्रीचं रुटीन. तोपर्यंत तुम्हा बाय बाय. तर चला येताना आहे ना आईंनी सगळ्यांसाठी भेळ वगैरे घेऊन आले. तर आता आल्यानंतर आमचा सगळ्यांचा भेळीचा नाश्ता आणि त्यानंतर आमचा स्वयंपाक वगैरे. तर चला मग आजचा छोटा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच पुन्हा नवीन नवीन व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट. आणि आमची सई काय खाते, आमची सई काय खाते दाखव बरं सगळ्यांना. हा मला खायचं का तुम्हाला विचार बरं सई. दीदी को तिखट आहे, तिखट आहे म्हणते ती, तिखट आहे म्हणते भाजी काय करू.